नमस्कार, मी गौरी टिळेकर, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली. पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन या यात्रेला प्रारंभ झाला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पैठणमधून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा यावेळी चांगला समाचार घेतला. राज्यात महापुराचं संकट ओढवलं असताना सरकार कुठे गायब होतं असा सवाल त्यांनी केला. अमोल कोल्हे यांनी यावेळी आदित्य ठाकरेंवर देखील निशाणा साधला. तर शिवस्वराज्य यात्रा सुरू होणार याची खबर लागताच 40 पैशांच्या लावारिसांमध्ये पोटशूळ उठला. आम्हाला विचारतात, शिवस्वराज्य यात्रा का काढता? छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची एकट्याची जहांगीर आहे का? अशी विचारणा करत अमोल कोल्हे यांनी यावेळी भाजपवर टीका केली आहे. खर तर शिवस्वराज्य यात्रा सुरू झाल्यापासून अनेकांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी पोटात दुखायला लागलं. म्हणजे आता पण जेव्हा दुसरा टप्पा सुरू होणार आहे तर मुंडे साहेबांच्या भाषेत 40 पैशाचे जे 40 पैशाचे लावारिस बघते त्यांच्यामध्ये हालचाल सुरू झाली. काय करायचं नेमकं मला दोघा तिघांनी विचारलं, माझे पत्रकार बांधवांना विचारतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रा कशी काय सुरू केली? एका पत्रकार बांधवाला प्रश्न विचारायचा, दोनदा तीनदा खोदून विचारलं, म्हटलं आता सुरू झाले, चांगला प्रतिसाद मिळतोय. नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यात्रा कशी काय सुरू केली? म्हटलं सगळे सुरू करतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनजागरणासारखी यात्रा सुरू केली. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवस्वराज्य यात्रा कशी काय सुरू केली? म्हटलं शिवाजी महाराज काय तुमची जहागीर वाटली तुम्हाला? का ठराविक जणांनी फक्त महाराजांचं नाव वापरायचं आणि पुढे चालायचं? पण शिवस्वराज्य यात्रेचं वेगळेपण हे आहे की फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून शिवस्वराज्य यात्रा पुढे जात नाही, तर महाराजांना अभिप्रेत असणारं रयतेचं राज्य पुन्हा यावं. ज्या रयतेच्या राज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या बेठाला हात लावू नये, ज्या रयतेच्या राज्यात परस्त्रीला मातेचा दर्जा मिळावा, आणि ज्या रयतेच्या राज्यात युवकांच्या डोळ्यात भविष्याची आशा आणि भविष्याचं सुस्पष्ट चित्र असावं, असं रयतेचं राज्य यावं, म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली. कोहिनूर मिल 3 खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ED कडून नोटीस बजावण्यात आली. राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देखील ED कडून देण्यात आले आहेत. दरम्यान 22 ऑगस्ट रोजी ठाणे बंदचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलाय. तसंच यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सरकार त्यास जबाबदार राहील अशी धमकी वजा इशारा प्रशासनाला जाधव यांनी दिला. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात रान उठवलं होतं. तसंच नुकतंच EVM विरोधात त्यांनी विरोधकांची एकजूट करून आवाज उठवला. त्यानंतर आता कोहिनूर मिलच्या संदर्भात ED कडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 22 ऑगस्टला जर राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावलं तर ठाणे बंद करण्यात येणार असल्याचं जाधव यांनी सांगितलंय. या संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक देखील घेण्यात येणार असल्याचं जाधव यांनी स्पष्ट केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ED कडून नोटीस बजावल्याने मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. ठाणे बंद कल्याण बंदचं आवाहन यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलंच आहे. पण त्याचप्रमाणे 22 तारखेला राज यांची चौकशी आहे, त्या दिवशी अतिमहत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असा सूचक इशारा देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी यावर चांगलीच टीका केली आहे. राज ठाकरे जर खरे असतील तर त्यांनी आपली सत्यता ED पुढे जाऊन सांगावी, निर्दोष असल्यास सिद्ध करावं, उगाच बंद पुकारून नागरिकांना सामान्य लोकांना त्रास का देता असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. तसंच कायदा हातात घेणारे कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असले तरीही त्यांच्यावर कारवाई होणारच असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. बघा, मला तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढीच मला माहिती आहे. मी पण माध्यमांमधनंच हे ऐकलंय की त्यांना नोटीस आली आहे, ती कशाकरता आली हे मला माहिती नाही. ED चा काही आमचा संबंध नाही, ED ही स्वतंत्रपणे काम करते. त्याच्यामुळे ती जर आली असेल त्यांना तर त्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे. त्यांची काही चूक नसेल तर त्यांनी घाबरण्याचंही कारण नाही आहे. त्यामुळे याला सूडबुद्धी वगैरे, आता ED मध्ये चौकशा चालू असतात, चौकशांमध्ये जर एखाद्याचं नाव आलं किंवा एखाद्याचं ट्रान्झॅक्शन दिसलं किंवा एखाद्या ट्रान्झॅक्शनशी संबंध दिसला तर ते नोटीस देतात, विचारतात, योग्य असेल तर सोडतात, नसेल तर कारवाई करतात. त्यामुळे याचा कुठला भाजपशी संबंध आहे, आमच्याशी संबंध आहे, म्हणून मी सांगितलं की मला देखील माध्यमातूनच ही माहिती मिळाली आहे.
यापेक्षा जास्त माझ्याकडेही माहिती नाही, त्यामुळे मी याच्यावर कमेंट करणार नाही. नाही असं आहे की या संदर्भात जर ते खरे असतील आणि काही नसेल तर लोकांना कशाला त्रास देता? लोकांना त्रास देण्याचं कारण नाही आहे. त्यांनी जाऊन तिथे सांगितलं पाहिजे, किंवा त्यांनी आपल्या वकिलाला सांगितलं पाहिजे, किंवा त्यांच्या वकिलांनी सांगितलं पाहिजे आमचं काही नाही म्हणून. त्याच्याकरता नागरिकांना त्रास देण्याचं कारण काय? त्यांच्या पत्नीने असं म्हटलंय की ज्या प्रकारे अमित शहा नरेंद्र मोदी त्यांच्यावरती ज्या प्रकारची टीका केली होती की ईव्हीएम संदर्भात आंदोलन सुरू केलं होतं आणि हे आम्ही करून विरोधकांची मोड बांधू नये म्हणून आमच्यावरती दबाव तंत्र आणलेलं आहे आणि भाजपा सीबीआयचा वापर एका कार्यकर्त्याप्रमाणे करते असं त्यांनी आरोप केला. ते काही आरोप करू शकतात? आरोप करायला या देशामध्ये कोणाला थांबवलाय का? लोकशाही आहे, ज्याला जो आरोप करायचा तो करू शकतो. जो खरा असेल त्याला घाबरण्याचं कारण नाही आहे, चूक असेल तर त्याला भोगावं लागेल. माझ्याजवळ याची पूर्ण काही माहिती नाही, त्यामुळे मी याच्यावर कुठलंही रिएक्शन देण्याचं कारण नाही आहे. कायदा आणि सुव्यवस्था जे हातात घेतील ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कडक कारवाई केलीच जाईल. कोल्हापूर, सांगली, सातारा या पुणे विभागातील पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं असून या भागातील 1 हेक्टरपर्यंतची शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. तसंच घरांची पडझड झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देखील देण्यात येणार आहे. आज सोमवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ते राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सोमवारी ही निवड जाहीर करण्यात आली. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2024 पर्यंत असेल. मनमोहन सिंग यांना काँग्रेसने राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली, त्यानंतर भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर येथील राज्यसभेसाठीची जागा रिक्त होती. मनमोहन सिंग हे काँग्रेसकडून गेल्या 3 दशकांपासून आसाममधून राज्यसभेवर निवडून आले. यंदा त्यांनी पहिल्यांदाच आसामच्या बाहेरून अर्थात राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवली आणि ते बिनविरोध निवडून आले. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.